पारनेर तालुक्यातील शिवपानंद शेत रस्तेपिळे शेतकऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली. या संवाद बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून आवाज दो जन आंदोलनाचे प्रणेते शरद पवळे व संजय कनिच्छे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले. तालुक्यात शिवपानंद शेत रस्ते पीडित शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. तालुक्यात अनेक आंदोलनानंतर गावोगावी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन शिवपानंद शेत रस्त्यांच्या प्रत्यक्ष पाहणीबरोबर पाझर तलावांच्या बंधाऱ्यांची गळती झालेली पाहणी केली होती. या प्रश्नावर काम करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येत पारनेर येथे संवाद बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत प्रत्येक शेतकऱ्याचे प्रश्न समजून घेतले व या विषयाला व्यापक करून प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येकाने आपापले मनोगत व्यक्त केले. यावेळी रविवार दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 12 वाजता शासकीय विश्रामगृह पारनेर येथे तालुक्यातील शेतरस्ते पीडित शेतकऱ्यांसह तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह विविध अनुभवी मान्यवरांना अन्नदात्याचा मूळ प्रश्न सोडवण्यासाठी व चळवळीत सहभागी करून घेऊन चळवळीची व्यापकता वाढवून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार असून या संदर्भात बैठक निर्णय घेण्यात आला. यावेळी शिवपानंद शेतरस्ते व पाणीदार महाराष्ट्र जनजागृती कृती समितीचे प्रणेते शरद पवळे, संजय कनिच्छे, भास्कर शिंदे, रघुनाथ कुलकर्णी, पांडुरंग कळमकर, संपत जाधव, अशोक अबुज, सूर्यकांत सालके यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढारी सुद्धा आहेत, पण ते पण वैतागलेत रस्त्यामध्ये आणि हा प्रश्न पुढाऱ्यालाही सुटणारा नाही. त्यामुळे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे आणि प्रश्न आपण सोडू आणि हसून खेळून सोडू, आनंद आणि हा प्रश्न आपला सुटल्याच जमाय. मला वाटते आपण आहे एवढे ना, एवढ्याचा संकल्प जरी झाला तरी तालुक्यात, हा तालुक्यात आदर्श निर्माण होणार आहे. आणि आजच्या कमिटीमध्ये आज आपण पुढे जाहीर करणार आहे कमिटीचे मेंबर कोण कोण आहेत, पण आज जे आपल्या तालुक्यामध्ये आपण प्रचारच करणार आहोत का बुवा, नवीन कमिटी स्थापन करण्यासंदर्भात रविवारी या म्हणून त्याचं एक पत्रक तयार केलं जाईल. आणि आज जे मेंबर तयार झालेत आपल्या कमिटीमध्ये कळून करतो मी साहेब, तुम्ही नंतर आल त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो. श्री भास्कर विठोबा शिंदे, सारोळा आडवाई हे आपल्या कमिटीमध्ये आलेले आहेत. एकनाथ बाळकृष्ण कुलकर्णी हे पण आपल्या कमिटीत आलेले आहेत, त्यांचा अळकुटीचा खूप मोठा प्रश्न आहे. संपत बबन जाधव पाडळीदार्या, सूर्यकांत रामचंद्र सालके, विजय सिंग पांडुरंग मल्लाव कोकडी सालके साहेब जवळचे, दीपक वनाजी थोरात राळेगण थेरपाळ, राजेंद्र भाऊसाहेब कारकिडे राळेगण थेरपाळ, अशोक श्रीरंग आबूज सारोळा आडवाई, शरद भाऊसाहेब कोवळे नारायणगवान, निलेश शिवाजी आबूज सारोळा आडवाई, श्री संजय दादू कनिच्छे कोकडी, श्री पांडुरंग कळमकर पळवे. तर या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने मी सगळ्यांना पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो का आपण दुसऱ्यासाठी आणि आपल्यासाठी जेव्हा आपण आता सगळ्यांनी संकल्प असाच करायचा आहे का सगळ्यांचं काम झालं पाहिजे आणि नंतर माझं, म्हणजे आपल्या तालुक्यातले सगळे शिवरस्तेच खुले झाले पाहिजे आणि हा आदर्श आपल्या राज्याला गेला पाहिजे. अण्णासाहेब हजारे असतील त्यांनी माहिती अधिकारांना काही आपल्या पद्धतीने आदर्श गाव केलं पोपटराप्रमाणे त्यांनी जलसंधारणाची काम तसं आपल्या कमिटीने ही जी शिवपानंद रस्त्याची कमिटी आहे हा एक नवा आदर्श तालुक्यात करणारे राज्यात करणारे काही ही कमिटी जर उभी झाली तर अजून कार्यकर्ते आपण जोडणारच आहोत आणि याचा एक लय मोठा आदर्श आहे. म्हणजे 70% जे कोर्टात लोक जातात का ते कोर्टात जाणे थांबणारे. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.